सुरू झाला मी पडलो गाडा अरे गणपती झाला माझा. आता म्हणजे पाणी येतो असते असते वरती तोपर्यंत आपल्याला जरा टाइमपास करायचा आहे. थम्सअप आणि तर मॅगी बनवतो आपला आयुष बंधू. त्यांचं म्हणणं आहे का डायरेक्ट आपण वडच नाही म्हणजे वाढत वाढत नाही थोडा धक्का विक्का देऊन कुछ नाही गावा गाईज आले 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 काय या चिमण्याला चिमणा चिमणा जरा बरा वाटला भेटला तर. हॅलो गाईज कसे आहेत तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर बदल आजचा व्हिडिओ जरा वेगळा होणार आहे कारण की पहिल्यांदा आपण चाललो खाडीमध्ये आपल्या मच्छीची व्हिडिओ काढायला म्हणजे गेलो होतो खाडीत आपल्याला आयुष भाईनेच नेला होता खाडीमध्ये पहिला. तर आता आपण चाललो मच्छी पकडायला फर्स्ट टाइम चाललो मी तर तुम्हाला पण दाखवणार आहे कसं काय ते. तर आपला आयुष बंधू आहे तर कसं काय काय पकडायचं मच्छी पण पकडायचे आणि खुबे पण पकडायचे. खुबे म्हणजे आमचे पप्पा आजोबा ते पकडायचे आधी त्याच्यानंतर बंदच झालेलं पण आता आमची पिढी पण ट्राय करते पकडायला बघू भेटले तर भेटले. अच्छा तर आपल्याबरोबर आता आपल्या इथे बंधू जात जाला साफ करतात इथं आपला सिद्धू भाई तेजस भाई आपला इथं बंधू आणि इथं आपला आणखी दादा कुठे गेला इथं आणखी दादा तर आम्ही इकडे चाललोय तर कुठे कुठे जायचं आपल्याला मिनी शिशरला जायचं अच्छा तर असं काय आपल्याला आहे बघायचं. मी पण नवीनच एक्सपिरियन्स करणार आहे पहिल्यांदाच तर बघू कसं काय आहे ते तुम्हाला पण दाखवतो चला बघूया. हे असं करून कसं सोडायला इझी पडतं का नंतर नाही साफ करतो आपण म्हणून का आपण चाललोय. तर आता पाणी तर लागलं नाही काय करायचं आता बोटी जाऊन बसू आपण थोडा वेळ आणि यायची वाट बघू पाणी आला का म्हणजे अच्छा तर वाटले पाणी दोन मला वाटतं अडीच वाजेपर्यंत येईल पाणी देईल पण तर मंडळी सुरू झाला मी पडलो गाडा डायरेक्ट गणपती झाला माझा डायरेक्ट खाली बसलो चिखलावरून पाय सडकला. तर आता म्हणतात पाणी येतो असते असते वरती तोपर्यंत आपल्याला जरा टाइमपास करायचा आहे तर थम्सअप आणि तर मॅगी बनवतो आपला आयुष बंधू. खाडीतली मॅगी गरम गरम मॅगी रेडी झालेलं आहे मंडळी पण पाणी काय अजून वाढलं नाही जास्त पाणी आर आहे बस. तर मस्त मॅगी बनवली आपल्या बंधूनी कसे टेस्ट बाईची ट्रिक जरा वेगळी आहे. पहिला भाई आपला मसाला टाकत आहे नंतर नूडल्स टाकत आहे आपण पहिला नूडल्स टाकतो नंतर मसाला टाकतो टेस्ट आहे का चांगली आहे का. पहिला मसाला टाकला मग तो नूडल्स हे बॉईल होतं होतं त्याच्यात शिरताना म्हणून भरला. तर मंडळी पाणी वाढत नाही वाढायला टाईम लागेल तर असं यांचं यांचं म्हणणं आहे का डायरेक्ट आपण वाढूच नाही म्हणजे वाढत वाढत नाही थोडा धक्का विक्का देऊन तर आता बघू कसं काय होतं स्ट्रगल सेटअप सेटअप चाल रहा आहे. भेटला का नाही फुल ऑन स्ट्रगल चाललंय म्हणजे फुल ऑन स्ट्रगल दिखाओ मॅगी का पॉवर. निघली गाईज पोरं दमली जगली पोरांचा अखंड परिश्रम
तर मंडळी फायनली या चिखलातून आपली बोट निघलेली आहे. खूप स्ट्रगल केला पोराने, खूपच प्रमाणाच्या बाहेर मेहनत केली. नवीन पिढी चालली खूप आहे ना. तर मंडळी आता आपण आतमध्ये घेऊन चाललोय, तर आपण इथं का नाही स्टार्ट करत आहे बोट? कारण पाण्याची लेवल तेवढी नाही आहे इथं अजून, म्हणजे बोट चालू करायला अजून थोडं जास्त पाणी पाहिजे, तिकडे चाललंय. आणि प्लस इथे म्हणजे फिरणार पण नाही ना बोट. हा बरोबर, जिकलो मंडळी जिकलो. बॉलर बॅट्समन सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि मॅच काढली फायनली बाहेर. तर मंडळी फायनली आपला झालेला आहे, स्ट्रगल इज रियल पूर्ण झालेला आहे, मेहनतीचं फल भेटलंय. आता स्टार्ट होते बोट आपली स्टार्ट. हॅलो गाईज, फायनली मंडळी आता आपण निघालो. आपण चाललोय सागर विहारला, वाशी साईडला. आता बघू तिथे काय काय मच्छी, मला तर माहित नाही, फर्स्ट टाइम आपण एक्सपिरियन्स करणार काय होणार आहे ते. तर मला पहिला माहित नव्हतं, तर या साईडला आहे वाशी आणि या साईडला आहे ऐरोली. तर आता आपण वाशी साईडला जाणार आहोत. मेहनत इज रियल, आता त्याचं फल भेटते का बघा. तर या साईडला आहे ऐरोली आणि या साईडला आहे वाशी. हे सगळं मुलून त्या साईडचं बिल्डिंग आहेत, यावेळेला बिल्डिंग आहेत त्या. तर मंडळी पाण्यातून बघा आपली घनसोली कशी दिसते, एकदम सुंदर बिल्डिंग आहेच बिल्डिंग आहे. कसं समजतं बोईस, समजतं कसं तुम्हाला? हे बोईस आहेत मंडळी. तर त्याच्याकडे जाळ टाकणार आपण, पहिले नंतर येऊन काढू. इथे जाळ टाकून आपण कुठं जायचं, इकडे जायचं का? पुढं समोर ते कोपर्यंत तलाव असेल मला वाटते ना. यो हा मोराजीत आहे, मोराजीत आहे, सॉरी. सगळा दिसतंय इथून, एमबीबी पण दिसतंय. एमबीबी आता झाल्याची एंडिंग चालू आहे, झालंयच थोडाफार. काय काय बोलत असतो? झाल्याच्या एंडिंगला ना आपण हा बनतो, कारण झालाय ना हावाला झालाय तो म्हणजे पाण्याच्या खाली जाऊन राहतो. अच्छा अच्छा. मग जर हा बनला तर आपल्याला समजतो का कुठं ठेवला आपण झाला. बरोबर. आणि झाल्याच्या पुढे ना जिथून आपण झाला टाकायला सुरू केलेला तिथं असा दगड बांधलेला तो खाली गेलाय, मग झाला म्हणजे पुढे वगैरे जाणार नाही कुठं. अच्छा. मागेवरच राहील म्हणजे इथंच राहील. हा, आता यो झाला संपला का मग हा येईल, मग त्याच्यावरून समजेल आपल्याला का झाला कुठं. मग आता आपण झाला टाकून पुढे जाऊ आपला खुबा काढायला. मी तिथे फर्स्ट टाइम. इंटरेस्टिंग आहे गाईज, बहुत इंटरेस्टिंग आहे, पण मेहनत आहे की ज्या मेहनत आहे. झाल्याला लागलं ना बोईस मसाला लागेल, आरोल मसाला लागेल. किती दिवशी कंजा लागलेला? एटी का जेटी ना कंजा? एटी का जेटी कुठला? तरी बघूया गाईज काय काय लागतंय. तर तुम्ही हा जो झाला बघताय, झाला जो टाकला आहे, तर हे दोघं आपले जे बनतो आहेत, तेजस दादा आणि आपला कुशल भाई, हे दोघं जण बनवत आहेत झाला. पण जरा मेहनत असेल ना त्याच्यामध्ये, टाइम लागत असेल ना झाला बनवायला? टाइम लागतो एवढा एवढा झाला बनवायला. बाबा चला झाला टाकून झालेला आपला काहीच. हां बघा ती इंटिंग आपली, इथे इंटिंग टाकलं आपण, म्हणजे येताना आपलं समजाल की इथून आपला उचलायचं झाला. आता तरी थेट आपला जायचं आहे खूप आहे ना, पाण्यावर तरतीचं झाड असतो ना. अच्छा, म्हणजे बोट अटकणार नाही का? बोटला समजतो का तिकडे झाला आहे.
अच्छा अच्छा तर गाईज आपल्यासाठी सगळा नवीन आहे सगळा मी पर्यंत झालो खाडीमध्ये असं बोटी बाकी याच्यावर बालतो पण त्याच मजा मस्ती साठी आलतो हा आतमध्ये आणि आपला सिद्ध भाईच्यावर बालतो कुशल भाईच्यावर बर तेव्हा पण इथं चालतो आतमध्ये नाही गेलो मच्छी विचारात पडत आलो तेव्हा त्याने पर्यंतच आहे तर आपल्याकडे सगळी सोय आहे चिवडा मॅगी बिगी फुल खाऊन पिऊन सुखी पण दादासाने खूप मेहनत केली त्याच्यात मॅगी जिरली हा तर चिवडा सूर्य मस्त येते माग तर हा आहे वाशीचा ब्रिज आपला मेन वाशीचा ब्रिज आणि वाशी इकडे तर चीन मोड चाललंय गाईज थम्सअप चिवडा रिलॅक्स मोड आहे गाईज रिलॅक्स मोड जरा उतरायचं आहे का नक्की विचार ते बोलले नाही बघ थर्मास बिरमास फुल सोय आहे गाईज आता पण कुठल्या लाईन लाव आपण मिनी सुशोर मिनी सुशोर लाईन लाय ना आपण बघू बघू बोनी बोनी सफलता सफलता की रहा फर्स्ट फर्स्ट फाइंडिंग खुबा का इज फाइंडिंग खुबा तर म्हटलं जिकडे भेटते तिकडे चिखलच भरला सगळा तर इकडे जे भेटतात ते असे आहेत का चिखल भरला याच्यामध्ये काय फायदाच नाही आपण जरा त्या साईडला जाऊ म्हणजे विक्रोळीला ना विक्रोळीला जाऊ त्या साईडला म्हणजे त्या साईडला तर म्हटलं बघा हे बघा हलते नाही हे मासे आहेत मासे मासे का मासा तर आता आपल्याला जाता जाता मच्छी दिसली त्यामुळे आपण जाळ टाकतो इथं कसे टाकतो कुठला मासा काय बॉईज बॉईज ओनली बॉईज हो तो झेंडा आहे ना झेंडा तिथं आपली स्टार्टिंग आहे झाल्याची तर आता झाला काढायला घेतलंय म्हटली बघू काय लागतंय का मंडली आपल्याला या जायला मासा तर लागला नाही पण हे डॉल्फिन भेटलं आपल्याला एक साईड आहे इकडचे तर इथं आपण खुबे भेटतात का बघूया कसं काय होतं ते तुम्हाला दाखवतोच मला पण इच्छा आहे पाण्यात उतरायची बघू चान्स भेटतो का नाही उतरायचं असेल तर उतरू आपण बघू कसं काय होत आहे ते चला बघूया हवा तर एकदम कडक लागते तर मंडळी आता आपण आलोय विक्रोळी साईडला आता उतरल्यात आपली पोरं आपण त्या साईडून या साईडला आलोय वाशीचा ब्रिज बघू इथं काय भेटते का भरलेले खुबे तिथे चिखोल होतं नसतं चिखोल आपण पण उतरू मला वाटते इच्छा आहे माझी चिखल कॅप्टन आहे कॅप्टन कॅप्टन चला तीन मासे चालले तीन प्रकारचे वेगवेगळे मासे चाललेत गाईज कुछ नाही गवा तर मंडळी इथं पण काय नाही भेटला रिटर्न चाललो आपण
आज लाईफ मध्ये स्ट्रगलच आहे नुसता, फल नाही भेटत आहे. तरी चिखल आहे, चिखल एवढा माझ्या पायापर्यंत चिखल आहे. कुछ नाही गावा गाईज, चिकोल. मंडळी सूर्य पण मावळलेला आहे, मी बघू शकता. तर आता आपण चाललो, एक जायला काय लागला नाही. ब्रेक जायला टाकला होता पहिल्यांदा, म्हणजे फर्स्ट टाइम तो जायला टाकला होता आपला पहिला. त्याला काय लागतं का बघू, नाही लागला होता डायरेक्ट घरी. पण व्ह्यू व्ह्यू कडे आहे, व्ह्यू व्ह्यू एक नंबर आहे. तर मंडळी आपण जो पहिला झाला टाकलेला तो आहे झाला. आता याच्यात तरी काय भेटते का? बॅड डे वाटतं, बॅड डे. आज नुकसान नुकसान आयला 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 आले 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 काहीतरी आले. या चिमणा आयला, चिमणा चिमणा जिकत कस युकत बोईस बोईस ही चिमणी. व्हरायटी व्हरायटी गाईज, कॉकटेल दिले झालेला भाई. डायरेक्ट तोडके तोडके. हा बोईस मस्त आहे, बोईस आहे. मांड्यान बोईस भेटले ते फायनली फायनली काहीतरी होत आहे, वर्थ होत आहे. नुकसान नाही आहे, नुकसान नाही, भरपाई होत आहे. ओनली बॉईज गाईज, ओनली बॉईज. बाबा मच्छर बघ, वाटलं तसा. तर म्हणजे जाला संपलेला आहे आणि भेटला याच्यात मस्त. थोडा मुळाप झालता पोरांचा, काय भेटला नव्हता. आता भेटलात बोईस बीस बोईस शिवणी वगैरे. तर मंडळी हा मस्त एक बोईस आहे मोठा, त्याच्यात पण आहेत. जरा बरा वाटला भेटला तर, म्हणजे येणं वर ठरलं कारण की खुब्या पण नाही भेटला आपल्याला. तर आता आपण जाऊया आपल्या जेटीवर, तिथून घरी. मला जेटीवर जाऊन भेटतो गाईज. आता पूर्ण कालोख झालाय, तुम्हाला समजणार पण नाही रस्ता. पण यांना बरोबर माहीत असतं, जे नेहमी जातात ते त्यांना एकदम कडक माहीत असतं की कुठून रस्ता आहे वगैरे काय. तर आपल्या तेजस भाईला पण माहीत आहे, आता तुम्हाला समजणार नाही कारण की सगळं प्लेन दिसतं गावात. पण त्या बिल्डिंगच समजतच आपल्याला काय आहे ते, बाकी सगळा कालोखच कालोख आहे. तर अशी आपल्याला मच्छी तरी भेटली, आपलं येणं वर्थ झालं काहीच. तर मंडळी अशा रीतीने आज गेलतो ते आमचं झालेलं आहे ट्रीप आजची. पण वर्थ नव्हती वाटत पहिला, नंतर मच्छी भेटली जरा वाटलं वर्थ जाऊन. काय बरोबर, काय बरोबर का नाही? जाम मेहनत केली, स्ट्रगल तर जाम केला. सुरुवातीपासून खूप खूप काय भेटलं नाही, मासं भेटलं खायचं. मी तर व्हेजिटेरियन नाही, भाजीपाला खाणारी माणसं. तर मंडळी आजचा ब्लॉग एवढाच होता, आम्ही जर मच्छी वगैरे पडायला गेलो. मी तर पहिल्यांदाच गेलतो, माझी फर्स्ट ट्रीप, सेकंड म्हणजे असे याच्यातली मच्छी वगैरे पाडायची फर्स्ट ट्रीप होती, लाईफमधली फर्स्ट ट्रीप होती. असं केलं होतो मी पाण्यात आयुष बंधूबरोबर, आपल्या कृषल बंधूबरोबर. तर आता खूप मजा आली जरा पाण्यात वगैरे जाऊन. पाण्यात जायची इच्छा होती माझी, पण खूपच नव्हती भेटत ते जाऊन, काय उत्पन्न नव्हता. उगतच पॅनवली करायची म्हणजे चांगलं नव्हतं वाटत. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आमचा मच्छी पकडायचा, तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा रे बाबा, बंधू शेअर करा, सगळी करा शेअर करा. हा गाईज, हा घनसुरीची खाडी दिसली पाहिजे मेन, म्हणून शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. भवानी माते की जय.